मुख्यमंत्री येणार आहेत ही माहिती मिळाली ती बी अधिकृत नाही, मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातूनच. आता पण आता अर्जुन खोतकर आले होते, त्यांनी पण सांगितलं असेल ना, ते फक्त म्हणले घेऊन येतो मुख्यमंत्र्यांनी घेऊन येतो असं नुसतं घेऊन येतो. मग सकाळपासून चर्चा आहे मुख्यमंत्र्याची, तर मग मुख्यमंत्र्यालाच घेऊन येतो ना. आता वेगळी चर्चा ऐकायला लागलो मी की ते काय शिष्टमंडळ येणार आहे काय येणार आहे. नाही पण आता कसं होतं की मुख्यमंत्र्यांनी दौरा पण आला होता, म्हणजे अधिकृतपणे त्यांचा दौरा आला होता. मुख्यमंत्र्याचा दौरा त्यांच्या कन्सेंटशिवाय येत नाही ही वस्तुस्थिती आहे. त्यांना काही अडचणी आल्या असतील तर ते त्यांचं क्लिअरिफिकेशन देण्याचं काम मुख्यमंत्र्यांचं आहे. पण मराठा आंदोलनाच्या बाबतीमध्ये इतक्या असं गांभीर्याने बघायला पाहिजे होतं त्यांनी, तर हे कुठंतरी चाल ढकल केली जाते असं वाटतं आपल्याला. ते काय येतं ते आल्यावर बोलन मी दादा, समजा आता त्यांचं काय येणार आहे ना ते आल्यावर बोलन मी. पण आतापर्यंत तरी मी बोलत नाही, मला बघू द्या कोण येतं. म्हणजे अजून ते येणार नाही असं तुम्हाला वाटत नाही? मला की ते येणार नाही, येतील असं मला वाटतं. नाही आल्यावर मग बोलूयात ना आपण, मस्तपैकी बाईट करू आपण. पण आता हे सगळं आंदोलन आहे, साखळी उपोषण आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांना तुमच्या तब्येतीची काळजी आहे आणि डॉक्टरांचं पथक पाठवतं एका बाजूनं. आमरण उपोषण आपण आधीच सांगितलं होतं की मुख्यमंत्र्यांनी आणि जे कोणी सरकारचे होते नाही त्यांच्या उपस्थितीमध्ये सोडेल. तुमची तर भूमिका अशी होती की कोतवाल जरी पाठवला तरी चालेल, मला काही त्याच्यामध्ये प्रेस्टिज पॉईंट नाही, मला काही प्रतिष्ठेचा प्रश्न बनवायची, माझं आरक्षण हा माझा पहिला मुद्दा आहे. तर असं काही त्यांनी मार्ग काढायला पाहिजे ना की तुमचं उपोषण आमरण उपोषण तयारी दर्शवल्यानंतर पण 48 तास होत आहेत, जे काही तास झालेले आहेत तर तरी आमरण उपोषण सुरूच आहे अजून. हे माझ्यासाठी शॉकिंग विषय, मला फक्त थोडा मी तुम्हाला कधीच म्हणलो नाही असं, मला फक्त ते येऊस्तरच वेळ द्या आता. मी असं कधीच म्हणलो नाही तुम्हाला, मला जरा वेळच द्या. हां कशामुळं हे काय हे पलटापलटी काय, मला प्रत्यक्ष बघून द्या आता. ते शेतकरी नाहीत मग मात्र मी पहिले सगळ्यात अगोदर तुम्हालाच प्रतिक्रिया द्या ना. जोपर्यंत मुख्यमंत्र्याच्या दौऱ्याच्या बाबतीत माझ्यापर्यंत नेमकी खरं तर त्यांच्याकडे अधिकृत माहिती आलेलीच नव्हती, परंतु मुख्यमंत्र्याचा दौरा इथं आलेला आहे अंकुशनगर इथे त्यांचं आगमन होणार होतं 5:40 पण तो आता असं सांगण्यात येतं की मुख्यमंत्री इथे येणार नाही. त्यामुळं मनोज जरांगे पाटील यांनी आता तरी सावध पवित्र घेतलेला आहे आणि त्यांचं म्हणणं असं की मला वेट अँड वॉच मला बघू द्या, ते आले तर ठीकच आहे आणि नाही आलं तर मात्र मी बोलेल काय बोलायचं.